भारतात दरवर्षी उत्साहात साजरा होणारा रक्षाबंधन किंवा राखी पौर्णिमेचा सण जवळ आला असून यंदा 22 ऑगस्ट रोजी रक्षाबंधन आहे। कोरोनामुळे अनेक बहिणी दूर असलेल्या भावाला प्रत्यक्ष राखी बांधू शकणार नाहीयेत किंवा भाऊराया बहिणीकडे येऊ शकणार नाहीयेत अशी परिस्थिती आहे। त्यामुळे भावाला वेळेवर सुरक्षितपणे बहिणीची राखी पोहोचवावी यासाठी टपाल विभाग कामाला लागलाय। हे दिवस पावसाचे आहेत त्यामुळे कागदी पाकिटातून पाठवलेल्या राख्या खराब होऊ शकतात। हे लक्षात घेऊन पोस्टाने 10 रुपयात वॉटरप्रूफ लिफाफे उपलब्ध करून दिले आहेत। 5 रुपयाचे तिकीट लावून हे लिफाफे देशाच्या कानाकोपऱ्यात कुठेही पाठविता येतील। तसेच स्पीड पोस्ट सेवा सुद्धा अधिक वेगाने करण्यात आली असून स्पीड पोस्टने पाठवलेल्या राख्या दुसऱ्या दिवशी डिलिव्हरी होणार आहेत। पोस्टाचे कर्मचारी रविवारी सुद्धा राख्या पोहोचण्याचे काम करणार आहेत। तसे रोजच्या कामात आणखी ज्यादा 1 तास काम करणार आहेत। पोस्ट विभागाकडे आतापासूनच राखी पार्सल मोठ्या संख्येने जमा होऊ लागल्याचे सांगितले जाते।